हा आपला जन्म नाही आहे महाराज, हा आपला जन्म नाही आहे, हा आपला पुनर्जन्म आहे। हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टरला काट्यात घालून वाजला इतक्या नोटा देणारी लोक होती गेली, कपाट भर नोट्या होत्या महाराज, कपाट उघडायला माणसं राहिली नाहीत। जर यमानं लाज घेतली असती तर यानं कोरा चेक यमाला लिहिला असता। पण एक ध्यानात ठेवा, गायीला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, काळी आईची केलेली सेवा, वारकऱ्याची केलेली सेवा आणि गरीबावर केलेले उपकार कधी वाया जात नाही। आपण कधीतरी तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी आपण गाईचं शेण काढलंय, आणि कधीतरी आपण वारकऱ्याच्या आणि कीर्तनकाराच्या पायाला वाकलोय, आणि कधीतरी दारात आलेल्या अतिथीला कप भर चहा पाजलाय, त्याचं फळ आपण 2020-21 वाचलोय। हे मान्यच करावं लागेल। आणि नसू द्या आपल्यावर कुणाचा आशीर्वाद, नसू द्या, आपल्या आईबापाचा नक्की आहे की आपण वाचलोय। कारण ज्या महाराष्ट्रात आपण राहतो हा महाराष्ट्र आभार गाभाराचा नाही, हा महाराष्ट्र छत्रपतीचा आहे, हा महाराष्ट्र संभाजीचा आहे, हा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबाचा आहे, आणि हा महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचा आहे। इथं शळपटाचं काम नाही, बंगार बंगाराचं काम नाही, इथं महाराष्ट्र जेवढे राज्य आहेत निडायगा जेवढे राज्य आहेत त्यात महाराष्ट्र एक राज्य आहे, देशात राज्य आहे आणि त्यात महाराष्ट्र आणि महाराष्ट्र एक राज्य आहे। पण एक वाक्य सुशिक्षित लोक ध्यानात ठेवा, या देशात महाराष्ट्र राज्याने देशाला जे दिलं ते एकाही राज्यानं दिलं नाही। तुमचं काय मत आहे, तुम्ही आजारी आहे का? माझे दरिद्रेवानी काय बसले, खरमरीत बसायचं, खरमरीत हसलं पाहिजे। जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती गद्दार असतात, आणि काही माणसं तर इतके बधीर आहेत कानात्या पण हसत नाही, काय त्याचं मुळव्या दुखात का काय नाही हसत, नुसतं हसलं हसत जगायचं गॅरंटी तर नाही। आणि तुमचं हसूच 2 वर्ष गेलत, कुणीतरी झक मारली कुणीतरी झक मारली, अंडे खाल्यावर कोरोना होत नाही, लोकांनी वांगे दिले सोडून हाना अंडे, नुसती अंडे वचकुदले, कचा कचा माळा तोडल्या, निम्म्या भजन्यानी माळा काढल्या, बरं ते माळ काढीत नव्हतं, त्याची बायको खोडीची, काढा काढा तुम्ही गेले आम्हाला कोणी काढा काढा, आम्ही कोणच्या गप्पावून जगाव, काढा काढा काढा, तुम्हाला माहित नाही का आपल्या सोन्याला 3रा महिना आहे, काढा काढा। कोणीतरी झक मारली, काढा प्यायल्यावर कोरोना होत नाही, लोकांनी दूध दिलं सोडून हान काढा, नुसता काढा, तांब्यानं काढा, अंगाला सांग काढा, बरं तो काढा इतका नंगाट आला, इकडं प्याला इकडं हात, इकडं प्याला इकडं हात, इकडं प्याला, कोरोना गेला बाजूला, मुळ्यातच उठलं काय, अरे जगातल्या सगळ्या रोगावर एकच औषध आहे, मन खंबीर करा आणि पांडुरंगाचं भजन करा। जगातल्या सगळ्या रोगावर एकच औषध, मन खंबीर कर, ते तिकडं लक्ष देते त्याला, मन खंबीर करा आणि पांडुरंगाचं भजन करा। जे मुख भजन करताय आणि ज्याचं मन खंबीर आहे तो माणूस कधीही निरोगीच आहे। त्यामुळे चिंता बिंता करायची नाही, रिलॅक्स। अमंगातला पहिला मुद्दा संपला, नको घेता करू कोण का गोष्टीचा।
गाय पाळावी बैल पाळावी काळ्याची सेवा करावी आणि मारत मातेची सेवा करावी हा त्याचा धर्म आहे। नोकरीवाल्याने इनामदारीने नोकरी करावी जे काम त्याने करावं तू करा महाराज त्यासाठी झालं। अमंगातला दुसरा मुद्दा संपला। एनी डाऊट नो बस सावध बसायचं कीर्तनाला। तिसरा मुद्दा कीर्तनातला सुरू करायचा आहे। आज गायक वादक गुणीजन मंडपाने माईक सिस्टीमाने सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तरुण मंडळी भजनी मंडळ स्टेरूल परिस्थिती मान्यवर गायक वादक गुणीजन मंडपाने माईक सिस्टीमाने कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे बेवडे बेवडे जुगारे विगारे पुढं उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं पुढारी फाडारी महाराज मंडळी मंडळी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शेलू नगरीज विद्यमान नगराध्यक्ष विनोदजी भोराळे यांच्या आयोजनातून कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजी मंडळ गायक वादक गुणजन। आता पहिलं कौतुक बोरडे साहेबांचं करावं ते हे का महामारीच्या काळात कीर्तन ठेवलं आणि माझ्या माहितीनुसार असं असेल का 2 वर्षात एवढ्यात मोठा कार्यक्रम शेलूला हा पहिलाच असेल। दोन दुसरं कौतुक त्यांचंच करावं की 1.5 वर्ष लोकांच्या कानावर चांगलं पडलं नाही निदान कीर्तनाच्या योगाने चांगलं पडेल। आणि तिसरं कौतुक करावं सत्तेत अनेक येतील अनेक जातील पण 25 वर्ष सत्ता टिकवणारा भाग्यवान माणूस आहे तो। 25 वर्ष म्हणजे खेळ नाही 5 5 25 5 5 25 महामाणूस मोठा का झाला याला कारण एक प्रारब्ध पाहिजे। कोणी उठणन पखवाद वाजिनन कोणी उठणन कीर्तन करीनन कोणी उठणन बापाची पेण नाही। काही 6 6 वर्ष आळंदीत राहिले फक्त धोतरच नेसाय शिकले गाजर काही येत नाही पण टोपी इतकी कडक घाली तय दुसऱ्याला फिकून हाणली तर त्याचा खून होईल। गायन शिकणं पकवा शिकणं शेलू सारख्या मोठ्या गावचा नगराध्यक्ष 25 वर्ष राहणं प्रारब्ध आहे। असं कोणी एवढं काहींना पैसा मोजता येईन काहींना पाहायला मिळालं काही दुसरं तर पाहून मेले काहींना इस्टेट मोकारे पोरग नाही काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला 2 सख्या बहिणी केल्या दोन्ही फेल गेल्या नाही काही माणसं चालू चालू मेली काहींना अख्खं गाव कटाळलंय मरण आणि काही औषध पिऊन मेली नाही नळ घालून आणली ओके काहींना तब्येत मोकार आहे भेजा नाही काहींना इतका भेजा आहे तब्येतच नाही ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं। एका वाक्यात 3 शब्द सांगतो। एका बापाने 3 मुलांना जन्म घातला एकाने लंका गमवली एकाने लंका कमवली आणि एकाला माहितच नाही झालं वाटण्या कळ झाल्या। रावणानं लंका गमवली विभीषणानं लंका कमवली हा पठ्ठ्या उठलाच नाही। कुंभकर्ण उठला तर त्याला त्याची बदली झाली याचं नावच यादीत आलं। म्हणजे पहिली गोष्ट प्रारब्ध चांगला आहे आणि
आणि प्रारब्धामध्ये तीन प्रकार आहेत, उत्तम, मध्यम, बोला जा कनिष्ठ, बोला जा उत्तम, मध्यम, कनिष्ठ. तुकाबाचं प्रारब्ध उत्तम, बाबाजी चैतन्य भेटले. ज्ञानाबाचं प्रारब्ध उत्तम, निवृत्तीनाथ भेटले. रामाचं प्रारब्ध उत्तम, वशिष्ठ भेटले. कृष्णाचं प्रारब्ध उत्तम, संदीपानी भेटले. नाथांचं प्रारब्ध उत्तम, जनार्दन स्वामी भेटले. आणि नामदेव महाराजांचं प्रारब्ध उत्तम, विसोबा खेचर भेटले. तुमचं माझं प्रारब्ध उत्तम, नर शरीर मिळालं. उत्तम प्रारब्ध आहे. आता पुढे ऐका, प्रारब्ध उत्तम आहे, या व्यक्तीचाही प्रारब्ध उत्तम आहे. फायनल झालं. आता नुसतं प्रारब्ध असून काय उपयोग, त्याला प्रयत्न पाहिजे. नुसतं प्रारब्ध आहे, मिळालंय शरीर बस. जर प्रयत्न सगळ्यांनी धर्म टिकवायचे केले असते तर एक वाक्य लिहून ठेवास, ए बरे जाऊ दे त्याला पटकन, हे पण ए परत बारीक आहे का ते काय होतं. कीर्तनाचं असं आहे, तुम्ही जर माझ्यासाठी 2 तास दिलेत तर मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे का जाताना तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहिजे, तर ते ऐकण्याला मजा आहे. एक प्रारब्ध पाहिजे, पण दुसरी गोष्ट प्रयत्नही पाहिजे. नुसतं प्रारब्ध काय कामाचं, त्याला प्रयत्नही पाहिजे. प्रयत्न कसे पाहिजेत ऐका, या महाराष्ट्रात जर सगळ्या सुशिक्षितांना धर्म कळाला असता तर छत्रपतीच्या महाराष्ट्राला वृद्ध आश्रम हा डागच लागला नसता. काय मत आहे तुमचं, वृद्ध आश्रम हा आपल्या महाराष्ट्राला लागलेला डाग आहे, ध्यानात ठेवा. आणि वृद्ध आश्रम ए जा जा पटकन ए. आणि वृद्ध आश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही, नाही आमचा शेतकरी बापाला बोलेल, ए बापाला बोलेल पण उपाशी झोपणार नाही. माझे एक वाक्य लिहून घ्यायचे कीर्तनात, बंगल्यात झोपू नका जिन्यात झोपवा, ए बंगल्यात झोपू नका जिन्यात झोपवा, गोदवेडीवर झोपू नका पोत्यावर झोपवा, रग पांगळायला देऊ नका गोदडी द्या, ताजं खायला देऊ नका तुमचं उरलेलं द्या, पण आजच्या पवित्र दिवशी ठरवून टाका आई वडिलांना त्यांच्या नातवापासून दूर करू नका. नातवापासून ए नातू खेळलेला त्यांना पाहू द्या. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, या घरात आई वडिलांची सेवा होते, त्या घरात पांडुरंगाची सेवा नाही झाली तरी चालते. आम्ही फक्त शिकलो एम ए, कोण खातं शिकेल आणि कोणाला कळत आहे काय. शिकलेल्या माणसाला अक्कल असते हे तुम्हाला सांगितलं कुणी? आपल्याकडे सुशिक्षिताची व्याख्या काय, उभ्याने जेवणे, शपला घालून चपात्या करणे, 5 वाजता कुत्र्याबरोबर हिंडणे, आई बापा हुसकून देणे, सासूसासरे आणून ठेवणे, उभ्यानं जेवणे, बायको देखणे करणे, आणि हायवेवरून 6 चपात्या आणणे ना लायकाच्या घरात. ए पण एक वाक्य ऐका, या जगात सुशिक्षित कोण? एम ए बी मे खात नाही कोणी. कोण खात एम ए ने? पिलन पी एच डी इंडियाचे म्हणजे एम कॉम डीएडन बीएडन ज्युनियर केजीन सिनियर केजीन हायर केजीन लोअर केजीन एम एन डीएडन बीएडन आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स अँड एफ वन एस वन बी टेकन डिग्री डिप्लोमा टर्नर अँड फिटर अँड वेल्डर अँड मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर एम पी एस सी यू पी एस सी नेट अँड सेटन फार्मसी सिटी डिग्री डिप्लोमा एम बी एन बी एन हृदयरोग तज्ञ गुटघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ कोण खातं तज्ञ? आता नवीन तज्ञ आले गुप्तरोग तज्ञ रोग गुप्तनगडी तज्ञ कोण खात त्यांना? जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. काय असं 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं आणि 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम आणि येड्या बाबळी सारख्याच उतारल्या. कोणी उठायचं शाळा काढायची? लोकांनी पोर आणायची कुठून? पोर बंद करायलाय तुम्हीच.
शाळा काढायलाय तुम्ही, जेव्हा लोकांनी पोर होत होती 10-10 तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही, आता लोकांनी पोर बंद केले तर तुम्हाला उताला कुठून आणायचे पोर? 80% शिक्षक पोर सापडी देत आमच्याक घाला. अरे बावळा तर एकच आहे, घालू कुठं कुठं? 4 गाड्या एका गावात येतात आणि पोर 6 आहेत का नाही? अरे एवढ्या शाळा जर काढल्यात तर या महाराष्ट्रात वृद्धाश्रम का असावा? का असा? मी उसकून देईल बरं तुम्हाला. जर इतक्या शाळा काढल्यात तर वृद्धाश्रम का असावा? म्हणून शाळा काढणाऱ्याला एक वाक्य सांगतो, विद्यार्थ्याच्या 2 हातात, एका हातात विज्ञान द्या आणि एका हातात अध्यात्म द्या, तो चांगला नागरिक तयार होईल. त्याला न्यूटनचे नियम शिकवता, त्याला गॅलिओचे नियम शिकवता, त्याला फॅडलेचे लॉ शिकवता, त्याला केपलरचे लॉ शिकवता, तसं आमचं ज्ञानोबाचं पसायदान शिकवा शिकवा. त्याला न्यूटनचा नियम शिकवता, त्याला गॅलिलिओचा नियम शिकवता, त्याला आइन्स्टाईनचं सूत्र शिकवता, त्याला भूमितामध्ये गणितामध्ये तुम्ही साईन शिकवता, कॉस शिकवता, टॅन शिकवता, समीकरण शिकवता, एक सामायिक समीकरण शिकवता, वर्ग समीकरण शिकवता, मराठीमध्ये तुम्ही त्याला कविता शिकवता, पत्रलेखन शिकवता, निबंध शिकवता आणि इंग्रजीमध्ये त्याला पॅसेज शिकवता. त्याच पोराला एका बाजूला माऊलीचं पसायदान शिकवा आणि एका बाजूला माऊलीचा हरिपाठ त्याला समजून सांगा. न्यूटनचे नियम पाठ, ज्याचं शाळेत आईवर व्याख्यान आहे त्याचीच आई वृद्धाश्रमात आहे. आणि तो आईवर भाषण करतो. आमच्या 80% कीर्तनकारांनी तर आईबापाचं भांडवलच केलंय. रोज उठून फेटा बांधला का आईबाप? अर्धा तास आई, अर्धा तास बाप. आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची, संपलं कीर्तन. आई बाप, आई बाप, रडू रडू आई सांगायची, रडू रडू रडतो कीर्तनकार आईची माहिती सांगतात. आणि हे ऐकणाऱ्या बावळात महिला मंडळ त्यांनी लगेच पदर डोळ्याला लावायचं. बया माझ्या डोळ्यात पाणी आलं ग बाई, पाणी आलं. मी एवढी कीर्तन ऐकली पण अशी आईची माहिती नाही ऐकली कोणची. बाई जशीच्या तशी आई सांगितली, तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हाणली, तुला काय माहिती आहे बाबा. काय आई काचा बाप? हे पुढाऱ्याच्या भाषणासारखं. भविष्यात आपल्याला बरीच काम करायची आहेत, मग आता अडचण काय? पुढाऱ्याच्या भाषणातलं ठराविक वाक्य राहत. भविष्यात आपल्याला बरीच काम करायची आणि ही काम करत असताना प्रामुख्याने तळागाळातल्या माणसाचा विचार करायचा. म्हणजे तळातला वर येत नाही आणि तू त्याच्या बोकांडी बसल्याशिवाय राह. आणि लोकांना काय वाज वाटाळ्या शिजवाणाळ्या, खांड तुम्हाला रसा आम्हाला भाऊ द्या जुलाब. नाही नाही नाही, त्याला काय किंमत आहे? माझा शब्द परत नीट ऐका. आजच्या एवढ्या मोठ्या समाजात एक संकल्प व्हायलाच पाहिजे, वृद्धाश्रमासारखा डाग धुवूनच गेला पाहिजे. काय मत आहे तुमचं? आणि हा ध्वाईचा प्रयत्न सगळ्यांनीच करायला पाहिजे. पहिला मुद्दा सफल झाला. आणि एवढं जरी इंद्रीकरचं ऐकलं तरी मी मेलो माझ्या आत्म्याला शांती लाभेल. ही काळाची हे येमेन बिमे कोणी खात नाही महाराज. शिकलेले पोरं नीट ऐका पोरणो, अजून तुम्हाला जीवन कळलं नाही, नाही कळलं जीवन. आता हे कॅमेरे फिमेरेवाले की मोबाईलमध्ये कीर्तन बिर कीर्तन बिर्तन नेणारे यांना मी का पुढं उकरू देत नाही महाराज? त्याचं कारण सांगतो महाराज, यांना कवडीचं कीर्तन कळत नाही. नाही अजिबात. हे काय करतात महाराज, घरी गेलं कीर्तन घेऊन जातात मोबाईलमध्ये. कुठेतरी आता एवढं कचकवलंय ना मागाशी, तरी कोणीतरी झक मारली असन, लायू जोडलंच असन. लय भिकार आवलात, लय भंगार.
कोणीतरी युट्यूबला जोडलं तसं नाही रे, हाय ने दरिद्री। पण एक वाक्य ध्यान, एक वाक्य ध्यानात ठेवा, हे इंद्रिकडचं कीर्तन आहे। माझ्या आयुष्यात एकच गोष्ट आहे, मला जमत नाही महाराज, मी फक्त खरं बोलतो, त्याची फळं भोगतो पण खरं बोलतो, सगळ्यांचे घोडे खातो। 80% दारुडे मला शिवाय देत्या, का मी किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जात, माझ्या बापाचं काही जात नाही, पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याच वाईट आहे। 80% पोरी इंद्रिकला शिवाय देते, 80% आम्ही प्रेम, तिकडे ना, आम्ही प्रेम करू नाही तर लफड करू, त्याला काय करायचं, प्यार क्या, प्यार क्या चीज है हे इंदुरीकर को क्या मालूम है। प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं। फिर मारो झक, बंद कर दे, बढ़िया, विठाला विठाला। एक वाक्य ध्यानात ठेवा, हे मुद्दे काळाची, अरे सरळ बसे बऱ्या, ए महाराज, म्हणून पहिला संकल्प आहे कीर्तनातला, वृद्धाश्रमाचा कुठेतरी स्टॉप झाला पाहिजे। आणि तरुण पोरांना एक वाक्य सांगतो, पोरांना एम ए नाही, आज आमची शिकलेली पोर, आज आमची शिकलेली पोरं आत्महत्या का करतात याचा विचार कोणी करीत नाही। आणि पुढारी लोकांना आणि अधिकारी वर्गाला सांगतो, क्लिपांच्या नादी लागू नका, क्लिपांनी चांगली चांगली माणसं संपवली, तुमचं काय मत आहे? क्लिपांनी प्रसिद्धी मिळत नाही, प्रसिद्धी मिळवायला कर्तृत्व शक्ती लागते। अधिकारी वर्ग, पुढारी लोक, ऑफिस मधले काम करणारे लोक, ज्याचा मोबाईल बंद आहे त्याच्याशीच बोलत जा। समजा तुम्ही नगर सेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, तुमच्या नगरपालिकेचे जे नगर सेवक आहेत आणि तुमचा जो निर्णय ठरलाय तो तुम्हाला माहीत असावा, तो बाहेर येता कामा नये। मग गोपनीय गोष्टी बाहेर काय येतात, तर यांच्याकडे छोटेशी कॅमेरे आहेत, काम दाखवतात, त्याची सगळ्यात जास्त फळं मी भोगलीत आणि अजूनही भोगितो। अरे क्लिप टाकायची ना तर डीएड बंद झालंय, बीएड बंद झालंय, येटीडी बंद झालंय, आमचा शेतकऱ्याचा पोरग आयुष्यात 42 वर्षात त्याला नोकरी नाही, त्याची क्लिप टाका, टाका क्लिप। त्याची एक मुलगा ग्रॅज्युएट करायला काय लागत ना, हे काळ्या आईची सेवा करणाऱ्या एका फाटक्या धोत्रावाल्या शेतकऱ्याला विचारा, विचारा त्याला, त्याच्या बायकोचं 3 वेळा 3 ठिकाणी लुगडं फाटलंय महाराज, त्या आईला विचारा, एक मुलगा डीएड करायला काय लागतो, डीएड बंद झालं, बीएड बंद झालं, येटीडी बंद झालं, आज आमची शिकलेली पोर आत्महत्या करायला का लागली, बायको नाही, रुपये विनोद नाही आहे, मोबाईलला बॅलन्स नाही, मोबाईलला बॅलन्स नाही, आणि खिशात पैसा नाही, घरात वागणूक चांगली नाही, आणि मित्रात मान नाही, मान कुणा मित्रात, इंजिनिअरिंग गेलेल्या पोराला कॉल आला, पोरग्या पळत आले, आईला म्हणलं, आई मला कॉल आला का, इंटरव्ह्यूचा कॉल आला, आई टाका आमचा एका डीएडच्या पोऱ्याची भविष्यातली कहाणी, डीएड झालेल्या पोराला 5 लाख रुपये खर्च आलाय, आणि तो पोरगा आज आई बरोबर 12 रुपये किलो न कापूस शेतायला जातोय, त्याची क्लिप टाका, टाका। आमची आई बाई, आमची फाटक्या लुगड्यातली आई 200 रुपये रोजाने जाते आणि ओल्या वावरातून कपाशी बाहेर काढते, कापूस वेचून काढते, सोयाबीनचं वजन डोक्यावर घेतल्यावर तिचा एक पाय गुडघ्या इतक्या गाळात जातो, तेव्हा एक पाय बांधावर राहतो, तिचा कंबर सोयाबीन वाहून गेलं, तिची क्लिप टाका। 56 इंटरव्ह्यू दिले आमच्या पर्यंत, 56, पोरग पळत आलं, नीड बस, आणि आईला म्हणलं, पास झालो मी, मला कॉल आला आई इंटरव्ह्यूचा, आईनं असा गाल ओढला, टपकन गाल, आईचा गाल ओढला मुलाचा, आईचा गाल पोराच्या गालाला लागला, आणि आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या थरा पोराच्या गालावरून खाली गळाल्या, दुःखाच्या आहेत का आनंदाच्या आहेत,
आनंदाचे आहे. माझ्या पोराला कॉल आला, माझ्या मुलाला कॉल आला, आमच्या आईनं भाकरी केल्यानं पोराला जीव घातला. संध्याकाळी पोरग झोपायला गेलं. पोरग झोपल्यानंतर आई त्याच्या जवळ पाहायला गेली, झोपलाय का, तर त्याच्या पायाजवळ असणारी गोधडी त्यानं अंगावर घ्यायचं विसरला होता. आईनं ती गोधडी त्याच्या अंगावर टाकताना त्याच्या डोळ्याकडं पाहिलं तर त्याच्या डोळ्यातली कड ओली झाली. का ओली झाली माहीत आहे? अरे मला कॉल आलाय पण इंटरव्ह्यूला जायला पैसे नाही. आमची आईनं पोराच्या डोळ्या पुसले कान आरशा पुढे केला कान आणि कानातलं काढलं आणि सोनाराच्या काचेवर मोडायला ठेवलं तर सोनाराची काच ओली झाली. इतकी रडली आमची आई, रडली आमची आई. आणि पोरग इंटरव्ह्यूला गेल्यावर त्याला 3 प्रश्न विचारले. अरे त्याचं मार्कशीट नाही पाहिलं रे, त्याचा अनुभव नाही पाहिला, त्याच्या अंगावरचे कपडे जुने झायत हे नाही पाहिलं रे, हे नाही पाहिलं. त्याला पहिला प्रश्न विचारला इंटरव्ह्यूला, चिठ्ठी कुणाची आणली. दुसरा प्रश्न विचारला त्याला इंटरव्ह्यूला, तू कुणाकून आलाय. आणि तिसरा प्रश्न विचारलाय त्याला इंटरव्ह्यूला, तू किती भरू शकतो. पिशवीतली फाईल तशीच बगलात मारली. मिसळ पाव खाऊन पोरग घरी आलं. लहान पोरग आईच्या कुशीत घुसावा तस मोठं पोरग आईच्या कुशीत घुसून दसडसून रडलं तर आईच्या साडीचा पदार वाला झाला इतकं रडलं पोरग. आईनं पोराचा गाल पुसला आणि त्याला गरम अर्धी भाकर खाऊ घातली. बाळा मी जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या डोळ्यात पाणी नको. पोरग झोपायला गेलं ना तेवढाच पोरग विचार करताय, अरे आज माझ्या आईनं दागिने मोडलेत, मी 30 वर्षाचा झालोय, मला नोकरी नाही, माझ्या जगण्यात काय मजा आहे, मग आमची शिकलेली पोरं का आत्महत्या करतात याची क्लिप टाका. का आमचा शेतकरी आत्महत्या करतो याची क्लिप टाका. शेतकऱ्याचा संसार उद्ध्वस्त झाला याची क्लिप टाका. रिटायर झाले काही परमनंट झाले नाही याच्या क्लिपा टाका. काहींना 40-40 वर्ष झाले 3-3 हजार पगार आहेत याची क्लिप टाका. आणि काहींनी 10 लाख द भरल्यात आणि त्यांना 1.5 हजार पगार आहे याची क्लिप टाका. फक्त कीर्तनकार असं बोलला ना, आमका असं बोलला, तमकत असं बोलला, आमका असं बोलला, याच्या क्लिपा काय टाकता. उद्ध्वस्त झाला आमच्या शेतकऱ्याच्या पोराचं जीवन. पर्याय म्हणून आमचा पोरगा दारू प्यायला लागला, हाऊस म्हणून प्यायला नाही लागला. डोक्यात घुसत आहे ना, हाऊस म्हणून नाही लागला. अरे माझी आई कष्ट करते, माझा बाप कष्ट करतोय. आणि तोच पोरगा मरण पावल्यानंतर 70 वर्षाचा बाप जेव्हा 24 वर्षाच्या तरड्या बाण मुलाला खांदा देतो ना, तेव्हा त्याच्या बापाच्या हृदयाच्या होणाऱ्या वेदना याची क्लिप टाका. संपली माणसं. 3 महिन्यामध्ये एसटी ड्रायव्हरच्या घरात कालवणाला तेल नाही राहिलं याची क्लिप टाका. 8 महिन्यापूर्वी आमच्या पोरांनी परीक्षा दिल्यात, त्याला अजून नियुक्ती आली नाही याची परीक्षा धरा. हो आमचा पोऱ्या 42 वर्षाचा झालाय तेव्हा त्यानं MPSC दिली. कितीचा झालाय तो? 42. नोकरी तर लागली नाहीच, कोणीतरी पेपर फाडायची झक मारली, आता त्याची परीक्षा परत घ्या. म्हणजे तो 45 होतोय तोवर परीक्षा होत नाही. खुले आम्ही एक वाक्याच्या कीर्तनात सांगतो, व्यक्ती गेले तरी चालेल पण धर्म टिकला पाहिजे. माणसा माणसातली भांडणं कमी करा आणि धर्म टिकवा, कारण ह्या धर्माला त्याग आहे. त्याग ए त्याग आहे ह्या धर्माला. आपल्या धर्माला काय आपल्या धर्माला काय? तरुण पोरानं तुमच्या पाया पडतो. ए सगळे 10वीच्या पुढचे पोरं शेतकऱ्याचे सगळेच तुमच्या पाया पडतो. मला शिव्या द्या, मला घोडा लावा, मागं पुढं लावायचा तोंडावर लावा, पण पाया पडतो. निर्व्यसनी बनून एक आदर्श नागरिक व्हा, निर्व्यसनी व्हा. तुम्हाला पखवाद वाजवतो ना तर पखवा द्यावा. शेती आवडते ना, चांगला शेतकरी व्हा, पण आपल्या धर्माला डाग लागू देऊ नका. काय आपल्याला धर्म कळाला रे? भाषा बघता आपण धर्म, ए निर्भय साहेब, धर्म पाळतो आपण, काय धर्म कळाला आपल्याला?
या धर्माची वे काय का नुसते ए इथं फक्त क्लिप टाकायचे आमका असं म्हणलं तर 13 केळं वाटले वाढदिवसाला 13 केळं पण येळ भर टीव्हीला पट्टी होती फळे वाटप फळे वाटप फळे वाटप फळे वाटप प्रचंड फळे वाटप 13 केळं त्याच्यातली 11 कार्यकर्त्यांनीच खाली 2 केळं शिल्लक राहिले एक तेल आणि एक लोकांना काय खात पण येळ भर पट्टी फळे वाटप तीनच रगा वाटल्या तीन रगा रगा थंडीच्या उबदार वसरे वाटत फोटो एक म्हातार धरेल त्याच्या हातात रग स्माईल दानशूर व्यक्तिमत्व कोणतं कोणतं व्यक्तिमत्व दानशूर किती रगा वाटल्या तीन आणि रात्री भिकारी झोपल्या वळून आणल्या भिकारी घारठून मेल पण येळभर पट्टी चालली दानशूर व्यक्तिमत्व उबदार वसरे वाटत ए याला काय मजा आहे या माणसाचा आदर्श घ्या ए या माणसाचा आदर्श घ्या महाराज या ग्रामपंचायतीला नगरपालिकेला ए नाही काय नाही ए जल जायचं ते जाऊ दे पुरस्कार आहेत ए महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांक आहे आणि देशामध्ये 20वा क्रमांक आहे आणि स्वच्छ महानगरपालिका नगरपंचायत आहे ही यांची पुण्य आहे या माणसाचा आदर्श घ्या आणि ह्या माणसाचा आदर्श घेताना त्यांनाही एक वाक्य सांगून ठेवतो चांगलं करताना त्रास होतोच जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्तीला कामा येतात हेच बोरड्यांचं काम घाव सण करा काय फरक पडत नाही हो काय फरक पडला नाहीतरी तुम्ही मेले काय फरक पडल आता आपण राहिलो आता समजा मी उद्या परवा मेलो काय तुम्हाला फरक काय नाही काय फरक आहे लोकांना काय घेणं राहत आहे अरे 14 राम वनवासाला गेला ए 14 ते सीता घेऊन गेला इथं राम 14 क्वारंटाईन झाला सीतेनं डोकून नाही पाहिला रे डोकून नाही पाहिला उलटी काठीनं भाकर लुटली खाय 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 राम त्या खोलीत सीता ह्या खोलीत सीता खिडकीतून पाहती झोपलाय का झोपलाय झोपू दे त्याच्या कर्माची फळं भोगीतोय झोपू दे आणि तोच तिला येड्या बाबळीत म्हणायचा इश्क ही मेरी जिंदगी है अरे का इश्कन का फिशका आलाय महाराज हातातलं घड्याळ हातातलं घड्याळ गहाण ठेवलं पंपावर आणि पेट्रोल टाकलं ते मॉडेल हिंडवायला ती याडपाट पोरगी तिला काही त्रास नाही ना बॅलन्स हा टाकतोय कपडे हा घेतोय चपला हा घेतोय हा भिकारीचे ते म्हणलं तिला फक्त गाडीवर बसायचं दोघ जण येडे बाबळीत गप्पा मारीत बसले बाबळा येडी आणि ती पोरगी शिमडी आणि ती शिमडी पोरगी त्याला म्हणायची ए तू माझ्या डोळ्यात पाय तू माझं हृदय फाडून पाय तो म्हणायचं मी पॉझिटिव्ह आहे तिने बाबळीतच सोडून दिला का असं का अरे प्रेम ह्या जगात तिघच करतात हे बरे प्रेम ह्या जगात तिघच करतात एक आई वडील दोन संत तीन भगवंत अरे इतक्या शेतकऱ्याचा बैल गुडघ्या इतक्या गवतात चरतो पण त्याला सर्पदंश नाही देवाची कृपा आहे शेतकऱ्याची बाई कपाशीत कामे करते तिला विंचू चावला नाही देवाची कृपा आहे आणि आपण एवढा प्रवास करतो अजून अपघात नाही ही देवाची कृपा आहे मागे पुढे उभा आलिया
आघात निवाराया शिवाजी महाराजांचं नाव पाण्याच्या टपरीला संत तुकाराम पोल्ट्री फार्म तुकाराम महाराज अंडे पाहतो माऊली धाबा आजपासून दुसरा मुद्दा गाजला पाहिजे ए शुरांची संतांची नावं टपऱ्या टपऱ्याला द्यायची नाहीत तो आपल्या धर्माचा अपमान आहे तुमचं काय मत आहे तुझ्या बापाचं दे तुझ्या बापाचं नाव साडूच दे मिवणीच दे मिवणी बिअर बार दे प्रिय सिद्ध देना स्मार्ट पीस पांग स्टॉल दे पण पाया पडून सांगतो धर्म टिकवा काय मत आहे तुमचं ए धर्म धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन आईने आळंदीच्या पिंपळाला घातल्या तेव्हा ज्ञानोबाचा जन्म झाला आई वडिलांचा बळी दिला तेव्हा ज्ञानेश्वरी तयार झाली आणि बोटातलं रक्त दिलं तेव्हा स्वराज्य तयार झालं मुलाचं लग्न बाहेर ठेवलं अगोदर गड जिंकला तेव्हा जाऊ दे तिकडं लग्न तेव्हा तानाजी तयार झाला धर्म टिकवा आपण फक्त काय करतोय
शाळा स्वच्छ ठेवा हे गावातलं काम आहे. सरळ बसा पटकन. कितीला आहे तू? नवीला? तू आठवीला गेला तक तरी. तू सातवीतून डायरेक्ट नववीत गेला ना. आता उद्या दहावीत बस. काय माहिती त्यांना? तू कितीला रे? त्यालाही काय माहिती कितीला? सरळ बसा पटकन. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांडी आवली तू. कुठे 2 वर्ष झाले सावधान नाही, विश्राम नाही, पसराम तयार झाले. ए आता सरळ बसा. मोठ्याल्या पोराने बोलायचं नाही फक्त. ए इकडे बघ सरळ बसा पटकन. लहानाले पोर तोंडाचं फडक खाली कर. हा बोला पटकन. शाळा चालू झाली? क्लास चालू झाले? ऑनलाईन ऑफलाईन? ऑफलाईन. ऑफलाईन याच्या अगोदर कसे होते? ऑनलाईन. तुम्ही खोटं बोलणार नाही. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गोष्ट खरी का खोटी? चला. ऑनलाईन क्लासला तुम्ही शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. हा तुम्ही ऑनलाईन क्लास केले? हा ऐका. त्यामुळं तुम्हाला नाद लागला. कशाचा? करेक्ट. वा वा. मोबाईलचा नाद लागला म्हणजे ए तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकत? आता सगळे त्यांचे बाप ऐका. हा तुम्हाला एक्सपिरियन्स दाखवतो. सरळ बोला. मोबाईल मुळे डोळे? आवाज कमी येतोय. मोबाईल मुळे डोळे गेले? कंबर गेली? मेंदू? चला पटकन. डोळे गेले? आवाज कमी येतोय. डोळे? कंबर गेली? मेंदू गेला? झोप गेली? झोप येत नाही. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू? हा झाली. करेक्ट. क्वार्टरला काय लागतात? पैसे. पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू? झाली. ए चोरी मध्ये थोडे पैसे मिळाले. भारी. संसाराची चिंता आणि काय समर्थाची कामता कोरांना मागे. माऊली नरोबऱ्याचं भारव्याध्यात म्हणणं असं आहे, राजाच्या मुलीनं भीक मागूच नये. तसं मी जर जगाचा नियता आहे तर मी निर्माण केलेलं जीवन त्याची चिंता का करावी? तुकोबऱ्याचं म्हणणं तर इतकं सुंदर आहे, झाडाचं पान सुद्धा माझ्या सत्तेशिवाय हलत नाही तर मी निर्माण केलेला जीव त्याची चिंता का करतो? आणि चिंता काय करायची आपण? येतं नाही काय, आलं नाही, जातं नाही, काही न्यायचं नाही. 3 शब्द सांगू. गरीबाच्या श्रीमंताच्या अन्नात फरक आहे, भूक एकच आहे. गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच आहे. आणि गरीबाच्या श्रीमंताच्या राहणीमानात फरक आहे, मरण एकच आहे. काय फरक आहे? काय फरक आहे? उलटी गरीब माणसं घरी जेवतात आणि बायको जास्त खातात. स्त्री माणसं माणसं हायवेला जेवतात आणि गड्याचे हच्च खातात, ती स्त्रीचे हच्च खातात. गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच आहे. पुढे जाऊन सांगा. गरीबांची गरीबाची झोप श्रीमंत आहे. श्रीमंताला झोपायच्या गोळ्या आहेत. जर गोळी दिली तरच झोपतो, नाही तर झोपत नाही. आणि जर उठायची दिली नाही मी याला असतो. तिसरं वाक्य आहे का? गरीबाच्या श्रीमंताच्या राहणीमानात फरक आहे, मरण एकच आहे. एक वाक्य सांगू. जो माणूस आयुष्यभर समाधानी जगला तो जगातला खरा श्रीमंत माणूस. जगातला खरा श्रीमंत माणूस कोण? की त्याच्या अंगात भारी कपडे असो अथवा नसो, घरामध्ये वैभव असो अथवा नसो, ज्याचं मानसिक संतुलन सतत स्थिर तो जगातला खरा श्रीमंत. आणि पैशानं श्रीमंत असणारी माणसं विचारानं भरमिष्ट असतात. त्याच्याकडे विचार नसतो. नाही त्यांना समोर नाही, त्यांना एकादश नाही, त्यांना माळ नाही, त्यांना गंध नाही, त्यांना देव कायम डोळे लाल. तांबडी कावळी धरी त्याला, तांबडी कावळी धरी. ही माणसं पैशाला श्रीमंत असतात पण आचरणानं दरिद्री असतात. आणि गरीब माणसं पैशाला गरीब असतात पण संस्कृती आणि आचरणानं श्रीमंत असतात. आणि जी माणसं आचरणानं श्रीमंत आहेत ती कायमच श्रीमंत असतात, ती कधी गरीब होत नाहीत.
आणि पैशाला श्रीमंत असणारी माणसं एक दिवस भीक मागायला लागले शहरात. एकदा मी काय मी बोलायचं तुम्ही बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन थोडा वेळ ही लाईन बंद करावं लागेल. तिथे गोळ्यावर लय संपूर आहे. तुम्ही बोलायचं तुम्ही बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन अभंगाला झाली सुरुवात. आता दोघांनी बोलायचं मी बोलायचं तुम्ही बोलायचं चिंता बिंता करायची नाही काही नाहीये. उगा दाढीला हात लावून जगण्यात काय मजा आहे काय होईल आणि तसाच मी आला मग काय होत काय असा बसला की आला आयुष्यामध्ये एकच वाक्य सांगतो जीवन सुंदर आहे बनवणं आपल्या हातात आहे. जीवन सुंदरच आहे फक्त बनवणं आपल्या हातात आहे. आणि ज्याला सुंदर जीवन बनवून मिळवाय बनवायचं कळलं नाही त्याचा जीवनाचा काय अर्थ आहे. आपल्या अभंगाला सुरुवात झाली. अभंगातला पहिला मुद्दा आहे सुरुवात ज्ञान देव इथं होतो आपण 10 मिनिटापूर्वी. ज्ञान देव ज्ञान म्हणजे एमए बीमे नाही नाही एमए एम फिल बी तुम्ही डीएचएम शौकम एल एम बी डीएड बीएड सिनियर केजी सिनियर केजी हॅन केजी ओर केजी एमबीए डीएड बीएड आर्ट्स कॉमर्स सायन्स एफ वाय एस वाय बी एम टेक बी टेक सी टेक एम पी एस सी यू पी एस सी नेट सेट फार्मसी सी आय टी एम डी एम बी बी एस एल एल बी एम कॉम डी टी 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 एच एम बी बी एस एम डी ही पदवी आहे ज्ञान नाही. जरा घोटाळा झाला ठेवा एमए ही पदवी आहे ज्ञान नाही. विद्यापीठाने तुम्हाला ज्ञानाचं सर्टिफिकेट नाही दिलं पदवीची दिलं आहे. आणि पदवीमध्ये 4 प्रकार आहेत. व्यक्ती गेली की पदवी जाते. एक व्यक्ती राहते व्यक्ती जाते पदवी राहते. लोकमान्य टिळक राजे छत्रपती. तिसरा प्रकार व्यक्ती राहते पदवी जाते. माजी सरपंच व्यक्ती आहे पदवी गेली. आणि चौथा प्रकार व्यक्तीही राहते आणि पदवीही राहते त्यांना संत म्हणतात. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी असं नाही. ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य. ज्ञान एमएमएमए नाही. एमएमएमए हा विषय घेऊ नये. राहू दे जाऊ दे काय नकार विक्षेप करून जाऊ दे तसा संत. हे ज्ञान म्हणजे एमएमएमए नाही. एमए ही पदवी आहे आणि शिकलेल्या माणसाला बुद्धी असते हे तुम्हाला सांगितलं कुणी. तुम्ही बारीक अभ्यास करा. ए तुम्ही बारीक अभ्यास करा. संसारामध्ये वय वाढल्यावर किंमत कमी होते आणि सर्व्हिस मध्ये वय वाढल्यावर पेमेंट वाढतं. म्हणजे बुद्धी कमी पेमेंट मोठा. अंकल बन संसारामध्ये वय वाढलं की किंमत कमी होते. सर्व्हिस मध्ये असे बुद्धी कमी झाली पेमेंट मोकार. म्हणून ते पागल होत. पैसे कमी मोकार बुद्धी कमी ते पागल होत. पागल पागल होत म्हणजे रिटायर झाल्यावर येड होत. ते येड अशी बोट चाळेकर असते. आणि असं येतं ते शिकोकण झाली कमी. एक वाक्य झालं तेव्हा एबिलिटी ऑफ माय थिंकिंग पॉवर इज मेड प्रेझेंट इन मॅन अँड ऍब्सेंट इन ॲनिमल. झालं तेव्हा त्याच्या पुढचं वाक्य आहे का व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन इज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज अ नो एनी व्हॅल्युएशन. माणसाची किंमत त्याच्या तब्येतीवर नसते. कारण जितकी तब्येत जास्त असते तितकी अक्कल कमी असते असं सूत्र. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो शेंगा कमी असतो. आणि जी माणसं कमी बोलत असतात ती आतून गद्दार असतात. आणि जी माणसं जास्त बोलतात ती अंतर बाह्य निर्मळ असतात. त्याचं उत्तर आहे का ज्ञान शब्द चाललाय आपला. मग शब्द सोडायचं नाही. आता एकच शब्द सोडतो म्हणजे पहिला मुद्दा करायला. ज्ञान देव शब्द नीट आहे का. ज्ञान देव आता मारी काय का. ज्ञानाशिवाय देव नाही देवाशिवाय ज्ञान नाही दोन्हीशिवाय सुख नाही. उलट आहे का. आता सुख ज्ञानाशिवाय नाही ज्ञान देवाशिवाय नाही. सुख हे ज्ञानाशिवाय नाही ज्ञान हे देवाशिवाय नाही. आता शेवटचं वाक्य आहे का. ज्ञानी माणूस कधी दुःखी होत नाही आणि अज्ञानी माणूस कधी सुखी होत नाही.
ते ज्ञानी होण्याचं भजन आहे का? निवृत्ती नंदेव सपन मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती नंदेव सपन मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम, अर्थ लिहून घ्या, निवृत्त हो ज्ञान मिळेल, ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल, तो देव एक आहे त्याच तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम आहे। त्याचा अर्थ साय बाजूला कर खाली दूध आहे, राग बाजूला कर आत विस्तव आहे, जग बाजूला कर वरती आकाश आहे, तुझ्यातला अहंकार बाजूला कर तू ईश्वर आहे याचं नावच ज्ञान। पुन्हा त्याला चार शब्द ऐका, जेवढं मोबाईल मध्ये घेता येईल तेवढं द्या, जेवढं कागदावर घेता येईल तेवढं द्या, परत ऐकायला मिळत नाही। आणि लय धार्मिक धार्मिक लय देवाच्या नाही लावू नका, आचरण चांगलं ठेवा, तुम्हीच देव व्हाल। देवाचे वय नाही का? देवाला गेला आणि तिकडे गेले होते, गाडी खाली गेला आणि मेला, आणि पेपरला बातम्यांनी भाविक ठार झाला। माता बेवडे जर भाविक होते आम्ही एवढे सोले का? हे असं झालं, म्हणजे सध्या असं झालंय, ज्याच्या शेळे गावात मोकळा आहे तोच म्हणतो शाळेला झाडं लावा। शाळेची झाडं जगतील पण तुझे भोकणे एक ना पहिले। काय झालंय महाराज, सांगणाऱ्यांची संख्या जास्त झाली आणि आचरण करणाऱ्यांची संख्या कमी झाली। आणि कमी झाला ठेवायचं, सांगण्यापेक्षा आचरण श्रेष्ठ आहे। ज्ञान येवेबी नाही, शिकलेल्या माणसाला अक्कल असते, कोण सांगितलं तुम्हाला? काय माणसं म्हणले बा, तो माणूस सुशिक्षित आहे, गर्भाने उभ्याने जेवतो, उभ्याने जेवतो म्हणजे सुशिक्षित नाही, त्याला मळव्या द्या होती म्हणून। काही लोक म्हणले तो कुत्र्या बरोबर हिंडतो, त्याला जोडीदार नाही म्हणून हिंडतो। काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही। आता आमच्याकडे सुशिक्षित कुणाला म्हणतात ऐका, ज्यानं आईच्या डोळ्यात पाणी दिलं नाही, बापाची मान खाली उधिली नाही, हिंदू संस्कृतीला कलंक लागू दिला नाही, त्याला सुशिक्षित म्हणतात। जगातले पहिले शास्त्रज्ञ कोण असतील तर संत, आणि जगातला सगळा श्रीमंत विद्वान माणूस कोण असेल तर संत। जगाचा अभ्यास शास्त्रज्ञांनी जग निर्मिती केल्यानंतर झाला, पण जगच कसं निर्माण झालं याचा अभ्यास पहिला संतांनी केला। शास्त्रज्ञांनी शोध लावले पण ते नंतर लावले। प्रत्येक माणसाला देवाने देताना प्रत्येक प्राण्याला दोन एक मेंदू दिलाय, माणसाला दोन मेंदू दिले, दोन मेंदू आहेत माणसाला, पण वापर काही नाही। मेंदू दिला पण भरमिष्ठ ज्ञान, ज्ञानोबा एकच वाक्य सांगतो, ज्ञानाशिवाय तुम्ही सुखी होऊ शकत नाही, प्रश्न सांगणार। पुन्हा डोकं लावायचं नाही, मी दुःखी का? ज्ञानच नाही। काय नाही सांगत, माझं नशीब वाईट का? नशीब बरोबर आहे, तू नीट राहा। पेपर इतिहासाचा कापून नेलं भूगोलाचं आणि खिडकीतून आलं भूमितीचं, तुला बाप तरी पास आहे का? नाही। सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघला, तिथं 90% बोबलं झिंडत आहे, तुझी 42 अगरबत्ती कुठं लागली? 45% मार्क पडल्यानंतर त्याला सायन्सला ऍडमिशन घ्यायला, बी एला जा, आर्टला जा, नोकरी तर लागणार नाही, गणपती बुडवायला काम आहे, काय करणार आहे? चुटपुटचा काळ वाईट आहे। दोन गोष्टी या जगात 5 वर्षानं मिळणार नाहीत, माती आणि मुलगी, माती आणि मुलगी, मुलगी आणि माती मिळणार नाही, जमीन ही गोष्ट पाहायला मिळणार नाही, आणि मुलगी हा विषयच नाही। ज्यांचे लग्न राहिले ते जवळजवळ राहिले जातात, त्यांच्यावर भयानक संकट येणार, भयानक। ते फक्त असेच गणपती बुडवायला शांताबाय जमाना मारा, 35-35 चे नवरदेव आहेत आपल्याकडे, 35-15 राहिले मारायला, जोडीदारांचे ऑपरेशन झाले तसाच राहिला, 42 पुरी पाहिल्या का पर्यंत नाही पसंत केल्या, मग त्याला एक माझ्यासारखा भेटला म्हणला मिळेल ती करून टाक, त्यांना पुरगी पसंत केली पण त्या पुरीच्या आईना नवरदेव पाहिला, ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही, त्याला बायकोच्या काटपट्टी जे राहिले ते हे राहिलेच।
आतापर्यंत जे कीर्तनात माझ्या शब्दात एकच शब्द त्याला ठेवायचा, ज्ञान सुख, ज्ञान सुख, ज्ञान सुख, सुख ज्ञान, ज्ञान सुख, सुख ज्ञान. बस पुन्हा डोकं लावायचं, ज्ञान आलं की सुख येत, सुख येतच. तसं तसं परत तीन वाक्य ऐका, संस्कृती टिकली की संतती चांगली होते. निर्वाक्य ऐका, संस्कृती टिकली की संतती चांगली होते, आणि संतती चांगली झाली की संपत्ती आपोआप येते. आणायची काय गरज, काय गरज, मुलाबाळ चांगली निघली का पैसा आपोआप येतो. ज्याचा मुलगा निर्व्यसनी आहे त्याच्या मुलाकडे पैसा द्यायलाच राहणारच ना. संस्कृती टिकली की संतती चांगली होते, आणि संतती चांगली झाली की संपत्ती भरमसाठ येते, ती आणावी लागत नाही. एक वाक्य सांगतो, जगास बसलेली माणसं मला उत्तर द्या पडतात, सोनं चांगलं का वाईट, सुख सुख तुम्हाला भरम आहे सोनं वाईट चुकीच आहे, सोनं चांगलंच आहे, फक्त नीतीच्या नवी ठेवा, धर्माचा कुलूप लावा, सोनं चांगलंच आहे. सोनं वाईट आहे हे तुम्हाला सांगितलं कोणी? जर परत म्हणले सोनं वाईट आहे, आपण सोनेरी देशातली माणसं आहे, आपला देशच सोनेरी होता, मला देश आता लुटला एवढ्यात, मला सोनेरीच होता, आता हल्ला चालतो सोने, देश सोनेरी होता. आपला देश किती सोनं होतं माहिती का आपल्याला, किती सोनं होतं माहिती का, मंदिरं सोन्याची होती, मंदिरामधला घंटा आहे ना घंटा, त्यातला जो दोलक आहे दोलक, तो जर वाजवायचा ठरला तर इकडून 12 हत्ती आणि इकडून 12 हत्ती लागत होते, तेव्हा दोलक वाजत होता, इतकं सोनं होतं. किती सोनं होतं सांगा, वन होती, वन होती, वन वन होती, वनात झाडं होती, झाडांना फांद्या होत्या, फांद्यांना पानं होती, आणि पानावरच्या चिमण्या सुद्धा त्यावेळेस मदत होत्या. एका वाक्यात वैराग्याची व्याख्या सांगतो ऐका, ज्या पुरुषाला आपली पत्नी स्वतः जगातल्या सगळ्या स्त्रिया आई समान दिसतात तो जगातला पहिला वैराग्यवा. ज्या पुरुषाला आपली पत्नी स्वतः कामातून स्त्री आली आणि तुकोबारांना सांगितलं माझी इच्छा पूर्ण करा, तुकारामाला सांगितलं प्रमाला स्त्री आई समान आहे, जाई व माती अनेक न तरी जायास आम्ही विष्णू दास दिसे. बोलायच्या गोष्टी नाही. दुसरा प्रकार ऐका नीट, जगाच्या इतिहासात
वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे, 27व्या वर्षी युद्ध करणार आहे आणि 51 वर्ष जगून देशाचं संरक्षण कर जगातला पहिला राजा छत्रपती। आणि तुकोबारायांना सोनं दिलं, तुकाराम महाराजांनी राजे शिवजींना सांगितलं सोनं नाणं माझ्यासमोर माती समान। दुसरा शब्द सुरू झालाय सोनं नाणं माती समान वैराग्य। तुकोबाराजा शिळेवर बसायचे महाराज भजणारा, त्या शिळेवर शिवाजी महाराजांनी सोनं बिनं ठेवलं आणि बाजूला जाऊन बसले। त्यांना वाटलं हे महाराज पैसे घेतोय पण माणसं घेत नसत, आताचे महाराज लोकांसारखं। मग यांनी सांगितलं नाही ती शिळा तुकाराम महाराज आले आणि भजनाला बसायचं तर शिळेवर शिळेवर बसले नाही, शिळेने शिळा बोलायला लागली आणि तुकाराम महाराजाला विचारलं तुम्ही बसत का नाही, हे तुकाराम महाराजांनी तुम्ही विटाळशील आले। शिळा हल्ली महाराज आणि सोनं खाली पडलं। मला गोष्ट नाही सांगायची, वैराग्य प्रेम ते त्याच ते आपलं प्रेम नाही महाराज, आपल्या प्रेमाने सगळ्या लाज सोडली। कुणावर होईल कधी प्रेम, एकदम शिंबडी पोरगी, शिंबडी प्युअर दरिद्री पोरगी, इतकी नेत्र तिच्या नागपुरी तरी पोरग तिला काय म्हणत माहिती का, कभी कभी अगर तुम न हो Yeah।
शिवाजीचं नाव घेतो नायक दात बनून नाही आपण माणसं थोडं पुढं सरकायचं अभंगाच्या करण लागलाय तुम्हाला अग्रण लागला म्हणजे मलाही सोपन तुम्हालाही सोपन आपला पहिला शब्द संपलाय ज्ञान दुसरा दुसरा शब्द संपलाय वैराग्य आणि आता तिसरा शब्द सुरू झाला म्हणजे अभंगात एंट्री करायची भक्ती आता भक्ती म्हणजे काय माळ घालणे गण लावणे चिंतन करणे प्रवचन करणे बायको बोल सोडून बंगलं धेणे दीड दीड तास दिवस सोडणे मोकळ्या ठिकाणी गण लावणे ही भक्ती नाही तुम्हाला कोणी सांगितलं ही भक्ती हे मोकार उपाशी मरणे ही भक्ती नाही महाराज हे उपास विपास करायची नाही महाराज लागल तेव्हा खायचं फक्त नीती ठेवा देव मिळेल उपाशी मरून काय करायचं मावळीची ओळी आहे माझी नाही मावळीची ओळी आहे तिसऱ्या द्या तुम्ही शरीरा न पिळावे आणि तुम्ही व्रत नियम न करावे तेराध्या तेव्हा ऐका नीट मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर पाहत नाही नीट ऐका मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर पाहत नाही शिळीच्या घराचं सड दूध देत नाही गायच्या काशाचं भुशीड कधी दूध पेत नाही गाळातलं बिडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसत नाही बांधावरचं झाड कधी वापरता येत नाही पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही आणि दाणे नसलेली बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही आणि धर्म न कळणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची वय जुळून घेताना नवी अध्यात्री माझी भक्ती वीर झलो जियाचे जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही त्याला ओवी जुळून घ्या लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकार झाला लिंबाच्या लिंबोळ्या किती जरी पिकल्या कावळ्या सोडून फायदा नाही त्याला ओवी जुळून घ्या त्याला अध्यात्री का मृत नाही सा शृंगारीला का गाढव फिरती घाणीला प्रेताला केलेला मेकअप गाढवाला लावलेला साबण आणि हलकटाला केलेला उपदेश सारखाच त्याला काय उपदेश घेताना ज्ञान ज्ञानोबा वैराग्य तुकोबा भक्ती नामदेवर आहे एका मिनिटात भक्तीची व्याख्या सांगतो म्हणजे अभंगात घुसायला भक्ती म्हणजे माळ घालणं नाही एकच शब्दात देहावरचं ममत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती वाढणं याचं नाव भक्ती देहावरचं याच्यावर काय प्रेम करता हे जावायचंच लोक यालाच म्हणते इश्क ही मेरी जिंदगी आहे पागल आहे तू पागल वाक्य लिहून ठेवा अरे प्रेम कधी कुणाकडे मागू नका आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपल्यावर प्रेम करावं पुढचं वाक्य आहे का आपलं हृदय इतकं हरकत नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आपलं हृदय इतकं हरकत नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही काय एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केली पागल झाली पागल दरवाजा लावून भांडे कशी तरी आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टी व्हीचा आवाज मोठा त्याची बायको नाही त्याची बायको त्याला आवाज सुद्धा म्हणत नाही 50% माय 50% बायका नवऱ्याला नावाने हाका मारतात इतका धर्म बुडाला माणसं खुशाल होता कान फडवलं पाहिजे नाही नाही एक वाक्य सांगा जिथं धर्माला ग्लानी येईल ते आचरणाला किंमतच नाही काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापाला भाकरी नाही हो काहींचे कुत्रे गाणी घेतात कुत्र्या संग काहींचे कुत्रे टीव्ही पाहतात माणसं झोपेल मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्र पाहिलं मग हे कुत्र त्या कुत्र्यावर ठेवलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं एवढे कुत्रे आहे पुढून भक्ती नामदेवराया आणि आज कीर्तनाला हे तर अभंग नामदेवरायांचा अभंगाला सुरुवात अभंगात एंट्री करण्यापूर्वी सहा वाक्य जगाच्या इतिहासातला देवाला जीव घालणारा पहिला भक्त नामदेवराया ज्यांच्याशी देव जेवला ते भक्त नामदेवराया मेलेली गाय जिवंत करणारे संत नामदेवराया त्यांच्या कीर्तनात देव नाचला ते संत नामदेवराया ज्यांच्या कीर्तनात मंदिरात फिरलं ते संत नामदेवराया आणि जगातले सगळ्या देवाचे लाडके भक्त नामदेवराया आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे कीर्तन अभिष्ट चिंतनाचा आहे याला वाढदिवस शब्द म्हणायचा नाही काही काही शब्द चुकीचे आहेत वाढ होतच नाही तर म्हणतात काही वाढदिवस शब्द चुकीचा आहे जसं आपल्या इथं लग्नपत्रिकेत छापतात तर आमच्या इथं छापतात आमच्या इथे श्रियाची कृपी करून आमचे चिरंजीव चिरंजीव हा शब्द चुकीचा आहे कारण मृत्यू लोकात राहणारा माणूस चिरंजीव व्हायलाच कसा तो मरणारच आहे मग असं छापा आमचे सुपुत्र जर बरं असेल तर खराब
क्वालिटीचा असेल तर आमचे पुत्र आणि पारख नालायक असेल तर आमची औलाद. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मुलं बिघडली. मुलं नाही बिघडली मला, संस्कार करणारी माणसं ढिली झाली. आणि म्हणून आज आपण वनश्री मोतीलाल पाटील यांच्या अभिष्टचिंतनाला देवाकडे 100 वर्ष त्यांचं सुद्धा आपल्याकडून हवं यासाठी प्रार्थना करण्यासाठी घेतलेला अभंग, अभंगाला सुरुवात. देवाकडे मागायचं नाही मौलाच्या सत्ता असं काही नाही. हा आय करू देवा दरिद्री पुरीचं लगीन जुळण, जावई मिळण, भाकर गिळण, भात काही ते इतके हलकटे देवालाच काम सांगायला. काय करू देवा 5 वर्ष लग्न झाले. देव म्हणजे भूतान हरता ना तुला बायको मेळ द्यायची. समजत आहे काही? मग पाटलांच्या अभिष्टचिंतनाला आता इंद्रिकेचं कीर्तन ठेवले म्हणजे त्यांचा 100वा सुद्धा आपल्याकडून होणार अभंगाला सुरुवात. आवाज पटकन पटकन नाही हे ठरवले आमचा प्रॉब्लेम आहे. हे मोठ बॉक्स ठरव ना मोठ. तिकडे एखाद्या बॉक्स होती वायर निघाली असणार बसणारी उशीर असणार. त्यांना दिवस समजलं जाणार. हे बॉक्स त्यांना फिरून पटकन 1 मिनिटात बाकीचे एवढे नका उठू फिरवत तिकडे. हा पटकन फिरव त्या बाजूचा फिरवा ह्या बाजूचा नाही आला आवाज. विडाल विडाल थोड माग तुम्हाला माग म्हणजे कुठं नेता का आपल्याला. तुम्हाला मी अभंगत केले पाटील साहेबांच्या अभिष्टचिंतनाला संकल्प करायचा त्याच्या अगोदर देवाकडे त्यांच्याकडे मागायचं त्यांच्या अख्ख्या कुळाला मृदंगा ईश्वरा होते. तुम्हाला मला देवाकडे मागा हे देवा तुझा विश्वरे ना बाबा नामदेव रे मागा हो माझी या सकळा हरीच्या दासा एकनाथ महाराज मागा हो भक्ती प्रेमाभिन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. आणि आजच्या कीर्तनाला पाटील साहेबांच्या अभिष्टचिंतनाला त्यांचा 100वा सुद्धा आपल्याकडून व्हावा साठी प्रार्थना. का व्हायचं त्याचं उत्तर आहे का सगळं मिळेल बट नो इन पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ दिवाय. जगाच्या बाजारात सगळं मिळेल पैसा कोणी का मिळेल पैसा लक्ष्मी सध्या मूर्खांच्या घरी मुक्का मागा. झडपट येत ना त्यांच्यातच पैसा आहे. जे सज्जन विचारा त्याला वळायला भेटी नाही असंच लक्ष्मी सुद्धा अशीच आहे मला. आता 2-3 मुद्दे महत्वाचे अभिष्टचिंतनाला प्रार्थना करण्यासाठी मागायचं का कारण सगळं मिळेल हे मिळणार नाही. ऐका नाही दादा आयुष्यातल्या 4 गोष्टी पुन्हा मिळणार नाही. 1 आयुष्यातलं वाया गेलेलं क्षण मिळणार नाही. 2 शरीराचे इंद्रिय मिळणार नाहीत. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार. बाकी सगळं मिळेल. महिला मंडळ माझं एक वाक्य ऐकायचं पाटील साहेबांच्या मिश्रित झाला ऐका ऐका जय झेंड स्वनेला हात पाहिला ही लंका विभीषणाची. मी हजर होतो मी आता रामाकडे नेला होता विभीषण आणि माझ्या हाताने गण लावलाय विभीषणाला. रामानं रंका विभीषणाला दिले नाही एकदा ही झालेले तुम्ही हात लावून पहा काय करा ते पहा. नको नको म्हणजे मिळाली नाही लंका महिला मंडळ स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र मंद तरीने बाहेर काढलं महाराज. काय दिवस येतात माणसात महाराज काय दिवस येतात. पाया पडून सांगू कीर्तनातलं पहिलं वाक्य तुमचा आजचा दिवस चांगला ना तेवढा मजेत घाला. उद्याचा दिवस चांगलाच असेल असं नाही यावर तुमचं मत काय बोला. आजचा दिवस घावा मजेत. मंगळसूत्र काढलं महिला मंडळ मंदोदरीनं आणि मंगळसूत्राच्या मधला मणी काढायचा नवऱ्याच्या तोंडात घालायचा. बायको कोणची रावणाची सोने किती होत
लग्न लंका सोन्याची पण काय करायची पाहिजे आली मनी एक मनी हनुमानाला म्हणला जा कोंड काय काढायचं नाही का हापे आपण देईल याच्या पुढे आता विचार करा मग काय झालं लाल कांद्याचे पैसे झाले सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला सुनबाई म्हणली बा पाय लागला ट्रॅक्टर झाला आता तो पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली दोन भाऊ वायले निघले थोडले ना जी शिटी घेतला जी शिटी धाकटा मोरी टांगून करीत होता मायकून उघडा वडी आणला बाहेर त्याला म्हणली पाय 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 एकत्रपणा ढाबलं ना आता बाहेर काढलं तुम्हाला पाहतो पण अंडर पॅन्ट फिरू दे ना गावाकडे एवढा मोठा लंकेचा रावण म्हणून चिंता करायची नाही अभंगातला दुसरा मुद्दा सापला आणि चिंता करायला आपल्या हातात काही एवढे आंदोलन झाले मोर्चे झाले आपली केस का फिकली आपलं कोणी आंदोलन नैसर्गिक गोष्टीवर माणसांना अतिक्रमण करायचं नाही उत्तर सांगू फाल्गुन महिना आलाय दोन दिवसावर होळी आली फाल्गुन पौर्णिमेचा चंद्र जमिनीवर पडला तर जमिनीतली ताकद वाढायला सुरुवात होती कधी देणार मग ज्यावेळेस बागायती जमीन नव्हत्या कोरडवाऊ शेती होती तेव्हा लोक होळीला बैलांकडून शेती नांगरून ठेवायची का खालची ढेकळं वर आली तर त्या सूर्यप्रकाशाची किरण कारण माहिती का तेव्हा वसंत ऋतू येणार आहे आणि वसंत ऋतू जेव्हा येईल तेव्हा झाड ऐका नीट वसंत ऋतू जेव्हा येईल तेव्हा प्यायला पाणी नसलं तरी चालेल वड्याला पाणी नसलं तरी चालेल पण झाडाला पाणी फुटल्याशिवाय राहत नाही हे शास्त्र ज्ञानवालयाने 700 वर्षापूर्वी 13व्या अध्यायात लिहून ठेवलं वसंताचं जमने झाडाचे सांजे ज्ञानवाल्यामध्ये वसंत ऋतू आलाय आता आंब्याला बहर तिथे काय मीटिंग घ्यायची हनुमान सांगा आपण बांधला बांगला आपल्या बापाला नाही जमलं आपण बांधला सासरवाडीचा आधार होता साडूचा ऍक्सिडेंट झाला मी उनीला कोणता आधार नव्हता आपण बांधला आपल्या बापाला नाही जमलं मग ऐकणारी माणसं इतर करते त्या बापाला जर जमलं नसतं चिंता करायचीच नाही ना महाराज कशावरून चिंता करायला आपल्या हातात काही नाही ते कमी ऐक चिंता करायची नाही अभंगातले दोन मुद्दे संपले एक ज्ञान देव फायदा करून घ्यायचं पुन्हा डोकं घालायचं दोन चिंता करायची काही कारण नाही कारण सगळं देवाच्या हातात आहे अभंगातला तिसरा मुद्दा सुरू झाला आज पहिल्याच वर्षी सौभाग्यवती सुनंदा शंकरराव बांगर यांच्या 5.5 महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या कुटुंबामधील दुःखद प्रसंगाला जमलेले अप्तेष्टपती मात्र परिवार गायक वादक गुणजन माईक सिस्टीमध्ये स्टेजवरील उपस्थित मान्यवर गायक वादक सगळ्यांच्या सहकार्याने त्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या कीर्तनाला सुरुवात म्हणजे मला आतापर्यंत चाललं काय होतं आतापर्यंत दोनच शब्द झालेत कीर्तनातलं ज्ञानच देव आहे देवच ज्ञान आहे आणि सगळी उत्पत्ती स्थिती देव आहे चिंता करायचं काही कारण नाही मग ह्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना 5.5 महिन्याचं म्हणजे प्रथम पूर्ण स्वरण म्हणा श्राद्ध म्हणा याच्या कीर्तनाला सुरुवात आणि त्या कीर्तनासाठी घेतलेला अभंग ज्ञानोबरांचा आहे कडवे चार आहे अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याच्या अगोदर दोन प्रश्न तुम्हाला विचारतो उत्तरं द्यायला जायची समाजामध्ये दोन पुरावा आहे एक आहे एक नाही एका वर्गाचं म्हणणं आहे श्राद्ध घालूच नाही का होऊन गेले दिवस मिळालं म्हणजे गेलं अशी एक आवलाद आहे एक असं आहे घातलं पाहिजे आता दोन्हींचे प्रभाव सांगतो तुम्हाला श्राद्ध घालूच नाही हा माणूस सत्यानं संपत्तीनं आणि पैशानं
अहंकारानं असल्यामुळं तो धर्मद्रोही आहे. याच्यावर तुमचं मत. तो धर्म जागतिक गोष्ट मान्य नाही, कारण त्याच्याकडे ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा त्याला ग आहे. आणि ग कधी माणसाला शास्त्राकडे येऊ देत नाही. झालं पाहिजे एक वर्ग म्हणेल घातलंच पाहिजे का. अरे बिचारीनं मला 9 महिने कुशीत ठेवले रे, 3 वर्ष दूध पाळलं रे, मग जातील 5-50 हजार, पण बिचारीनं आयुष्यभर आशीर्वाद तर दिलाय. माझ्याकडून अन्नदान घडेल, माझ्याकडून ज्ञानदान घडेल, आणि बिचारी माझी आई स्वर्गात सुद्धा मुक्ती मिळून आनंदाने राहील. मी तिच्यासाठी का घालू नये. हा वर्ग सात्विक विचारात आहे आणि एक वर्ग तामस विचारात आहे. आणि तामस विचारातल्या लोकांची संख्या वाढली. दहावा सुद्धा आता लोक दहाव्या दिवशी घालायचं लागले. मग 5 लाच उरकून घ्या. इतकी भिकार आवलात पैदा झाली. मग काय म्हणे भाऊबंदाशी लग्न आहे करा. मग 5व्या दिवशी जर तुला 10वा करायचा आहे तर तू 4.5 महिन्यात बाहेर का आला भाई. तुला घाई होती ना बिचारीनं, रक्ताचं पाणी केलं, हाडाची कादर केली, स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलं मला मोठे उभे केले, तुम्हाला थोडीशी पेमेंट वाढली, सासरवाडी सुटी चांगली मिळाली, हरकट माणसं तुम्हाला मानायला लागले म्हणजे तुम्ही सासरं सोडून द्यायचो, थोडस समाज मानायला लागला म्हणजे गेले सासर बाबा. मग म्हणलं सगळं अरे समाजात काय घेऊन बसले. तुमचा खिस्सा गरम येतो हे जगे आणि तुमच्या मन करतात ताकद येतो हे जगे. एकदा गुडघे टेकलं तुम्ही रामराम घालून पा कोण कोण असे. अरे मी तर म्हणायला झालं बा, मला 5 वाजता लोक फोन करतात, प्यासाठी करतात, हरिपादासाठी फोन करतात. कुठं बसायचं सास बोलत चालतं का. तासाच्या बाहेर पडलेलं बी कॉल पाय तकलीफ करत पण तुम्हाला सटलं. माझी भाषा थोडी जे मुडा हुडी मी काढले, निर्वाळी भूमी फेरले, ते सांडी मी खुरे गेले, ते काही शास्त्रच पाळायचं नाही असं नाही. सुधारले लोक सुधारले. आता लोकांनी एक नवीन शब्द काढलाय, जग बदललो काय डोंबलं बदललंय. धोतर गेलं पायजामाला, पायजामा गेलं जीन आली, जीन गेली बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधारली लोक. बावळ्याचा बाजार नाही. गड्यांनी मिश काढायचं, बायकांनी शपला घालून चपात्या करायच्या, गड्यांनी बुट घालून जेवायचं, पूर्णी पोरांचे कपडे घालायचे, दोनच्या इंग्रजी वाक्य बोलायचे, बापाची जमीन ऐकायची, माझी हाणायची. सुधारलं जग सुधारलं. आपली चड्डी नाही काय ना, 6 हजाराचा मोबाईल आहे हातात आणि आपली चड्डीच नाही, चैन उघडी ना, अजूनही मोकळा काय रेंज मध्ये कधीच कवरे क्षेत्राच्या बाहेर नाही. सुधारलं जग. सांगा मला कीर्तनात बसलेले सगळे पुढारी लोक, तुम्हाला जर वृद्ध आश्रमाच्या उद्घाटनाला रिबिन कापाय बोलवलं तुम्ही भाषण काय करणार. तुम्ही म्हणणार काय की भरभराटी हो, तुम्ही म्हणणार काय ही काळाची गरज आहे, तुम्ही म्हणणार काय विकासाच्या दृष्टीनं उचललेलं ठोस पावले. वृद्ध आश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करा सगळे पुढारी, जितक्या जोरात सुरू केला तितक्या जोरात बंद करा. आपल्याकडे वृद्ध आश्रम असावा. 9 महिने तिने कुशीत आहे, कुत्र्याला बिस्किट आहेत, त्यांच्या बापांना भाकरी नाही, त्यांचे कुत्रे गाणी त्यांना त्या कुत्र्या बरोबर